अर्जदार यांनी पोलीस ठाणे गडचिरोली शहर गुरु नंबर 30/2015 भादवी कलम 363, 366, 376 तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली हिरो होंडा कंपनीची डिलक्स मॉडेलची मोटरसायकल क्रमांक MH18K7029 याचा अंतरिम ताबा मिळण्याकरिता विनंती केलेली आहे. त्याच्या अर्जातील पुढे असे कथन आहे की सदरची मोटरसायकल ही त्याचे मालकीची असून जर ती पोलीस ठाण्यात तशीच पडून राहिली तर तिचे अपरिमित नुकसान होण्याची शक्यता आहे. करिता मोटरसायकलचा ताबा मिळण्यास विनंती आहे. परिचय. मी सदर प्रकरणी सरकारी वकील व तपासिक अंमलदार यांचे म्हणणे मागवले. तपासिक अंमलदार यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. अटी व शर्तीवर सदर मुद्देमाल अर्जदारास परत करण्यास हरकत नसल्याचे तपासिक अंमलदार यांनी कळवले आहे. सरकारी वकिलांनी निशाणी 4 प्रमाणे म्हणणे दाखल करून अर्जास सक्त विरोध दर्शविलेला आहे व कथन केले आहे की सदर गुन्ह्याचा तपास अद्याप प्रलंबित आहे. सदरचा अर्ज कायदेशीर नाही. करिता अर्ज नामंजूर करण्यात यावा. परिच्छेद. सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली असता असे दिसून येते की सदर मोटारसायकलचा अर्जदार हा मूळ मालक असून त्याच्याकडे तिचा ताबा देणे आवश्यक आहे. उभय पक्षाच्या वकिलांचे निवेदन विचारात घेता असे दिसते की मोटारसायकल पोलीस ठाण्यामध्ये पडून राहिल्यास तिचे अपरिमित नुकसान होऊ शकते. तसेच मोटारसायकलचे मूल्य कमी होऊन अर्जदाराची हानी होणार आहे. त्यामुळे अर्जदार यांनी सादर केलेल्या RC बुकच्या छायांकित प्रतीची पाहणी केली असता रक्कम रुपये 50,000 बंधपत्र देण्याच्या शर्तीवर सदर वाहनाचा अंतरिम ताबा देणे न्यायोग्य होईल. परिच्छेद. वरील कारणावरून अर्ज मंजूर करण्यात येतो व खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. अर्ज मंजूर करण्यात येत आहे. अर्जदार शंकर वायतिलक यांना रक्कम रुपये 50,000 बंधपत्र दाखल करण्याच्या शर्तीनुसार हिरो होंडा कंपनीची डिलक्स मॉडेलची मोटरसायकल क्रमांक MH18K7029 चेसिस क्रमांक MD02215GF6561 B722 व इंजिन नंबर EOSA6061-32-83 हिचा अंतरिम ताबा देण्यात यावा. अर्जदार यांनी खटल्याचा निकाल होईपर्यंत सदर मोटारसायकल विक्री हस्तांतर अथवा त्यामध्ये कोणताही बदल करू नये. अर्जदार यांनी जेव्हा न्यायालय निर्देश करील तेव्हा वाहन न्यायालयात हजर करावे. तपासिक अंमलदार यांनी सदर वाहन अर्जदारास हस्तांतरित करतेवेळी वाहनाचा सविस्तर पंचनामा करून त्याचे रंगीत छायाचित्र घ्यावीत. तसेच पंचनामा बंधपत्र व रंगीत छायाचित्र इत्यादी न्यायालयात दोषारोपपत्रासोबत दाखल करावेत.
आदेश संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्यात यावा. परिच्छेद. आरोपी क्रमांक 1-5 यांना तपासिक अंमलदार श्री भालेकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे गडचिरोली शहर यांनी दुपारी 3:10 माझे समक्ष हजर केले. आरोपींना पोलिसांबाबत कुठलीही तक्रार नाही. तपासिक अंमलदार यांनी 5 दिवस आरोपींची कोठडी मिळावी अशी विनंती केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप प्राप्त करून ते जप्त करावयाचे आहे. त्यांनी पुढे कथन केले की गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांना अटक करावयाची आहे. आरोपीचे विधिज्ञ यांनी कथन केले की प्रथम खबरी अहवाल हा दिनांक 7/4/2015 रोजी दाखल झाला असून त्यानंतर तपासिक अंमलदार यांना गुन्ह्याचा तपास करणे कामी भरपूर संधी उपलब्ध होती. त्यांनी पुढे कथन केले की आणखी तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, करिता पोलीस कोठडी रद्द करण्यात यावी. परिच्छेद. गुन्ह्यातील केस डायरी व रिमांड विषयक कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सदरचा गुन्हा हा दिनांक 7/4/2015 रोजी घडलेला आहे. तेव्हापासून गुन्ह्यातील आरोपी हे फरार आहेत. आजही 2 आरोपी फरार आहेत असे दिसते. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, काठ्या व लोखंडी साखळी जप्त करणे बाकी आहे. हत्यारे जप्त करणे कामी आरोपींची कोठडी पोलिसांकडे असणे आवश्यक आहे. तसेच भारतीय दंड संहिता कलम 326 हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यासाठी व गुन्ह्याचा सखोल तपास करणे कामी आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. म्हणून आरोपी क्रमांक 1-5 यांची पोलीस कोठडी मंजूर करणे न्यायोचित होणार आहे. सबब मी खालीलप्रमाणे आदेश पारित करतो. आरोपी क्रमांक 1-5 यांना दिनांक 10/5/2015 पोलीस कोठडी देण्यात येते. सदर आदेशाची प्रत माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पाठविण्यात यावी.